शिक्षक मित्रांनो या ठिकाणी बघा बाल मानसशास्त्र एक विषय आहे आपले शिक्षक पात्रता परीक्षामध्ये आज आपण अध्ययन व बालकाचा विकास पेपर एक आणि पेपर दोनसाठी पाहणार आहोत बाल मानसशास्त्र हे फार महत्त्वाचं आहे तीस मार्कासाठी बालमानसशास्त्र बालमानसशास्त्राची प्रक्रिया कशी आहे शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान कसं आहे ते पाहणार आहोत बघा आपण आपण पाहणार आहोत शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान बघा शिक्षण प्रत्ये प्रत्येक प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान कसे शिक्षण प्रक्रिया ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे शी कायच अजन्म चालणारी प्रक्रिये अध्ययन व अध्यापन या प्रक्रियेचे दोन प्रमुख अंगे आहेत अध्ययन व अध्यापन या प्रक्रियेचे दोन प्रमुख अंगे आहेत अध्ययन हा शब्द संज्ञा तशी खूप मर्यादित अर्थाने वापरली जाते बघा अध्ययन हा शब्द फार मर्यादित वापरला जातो जास्तीत करून आपण शिकणे हा शब्द वापरतो अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणतात अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनास बदलास अध्ययन म्हणतात शिक्षण आणि अध्ययन हे शब्द व्यवहारात आपण जवळजवळ एकाच अर्थाने वापरतो तर बघा या ठिकाणी शिक्षण आणि अध्ययन हा शब्द सारखाच आहे हे शब्द व्यवहारात आपण जवळजवळ एकाच अर्थाने वापरतो तर या ठिकाणी बघा किती महत्त्व आहे शिक्षण आणि अध्ययनाला आ, टीर, टीर। वर्षा वर्षा ते या ठिकाणी सांगितलेलं आहे अध्ययन हा शब्द शोधण्या त्याची खूप मर्यादित अर्थाने वापरले जाते जास्त करून आपण अध्ययन हा शब्द वापरत नाही आपण शिकणे हा शब्द वापरतो हे शब्द अध्ययन हा शब्द डी ए डी टी एड आपण ज्यावेळेस प्रथम वर्ष द्वितीय वर्षला होतो त्याचबरोबर बी एडला होतो त्यावेळेस हा शब्द जास्तीत जास्त करून वापरला जायचा जसं की पेपर लिहिण्यासाठी किंवा मुलांच्या अध्ययन ह्या शब्दाचा विकास होण्यासाठी पण आता ऑन द फील्ड हा शब्द वापरत नाही आपण शिक्षण किंवा शिकणे किंवा शिकवणे असे शब्द वापरतो परंतु महाटीई टीच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचे पु प्रश्न येतात किंवा टी ई टीच्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात अध्ययन अध्यापन अशा रिलेटेड चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच प्रकारचे ई टीवरती प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील ॲज अ व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छिते महा टी टू थाउजंड ट्वेंटी वनचे प्लेलिस्ट बनवलेले आहे चॅनलवरती तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता कोणत्या कोणत्या प्रकारचे ॲज अ मराठीवरती मराठी व्याकरण आहे मानसशास्त्र सोशल सायन्स पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन सगळ्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील त्यातलं कोणतंही तुम्ही पाहू शकता तरी समजलं तुम्हाला शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान बघा शिक्षण हे म्हणजे अध्ययन अजन्म चालणारी प्रक्रिया आपण ज्यावेळेस मोठं होत जातो ते अजन्म चालतं थांबलेलं आहे आपलं शिक्षण आपण कोणती गोष्ट शिकतो तर ती मरेपर्यंत अजन्म चालणारी प्रक्रिया त्याचा शेवट नाही तर जे आपण पेपर देतो टीईटीचा त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायचा एका मुलाला समोर ठेवायचं आणि ह्या मुलाचे आपण कशा पद्धतीने चांगलं करू शकतो ॲज अ टीचर म्हणून तशा पद्धतीने आपण शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचं स्थान आहे टी 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 ई टीचा पेपर द्यायचा आहे बघा शिक्षण व्यापक तर अध्ययन मर्यादित आहे शिक्षण कसं आहे व्यापक आहे सर्वांकडे गेलेलं आहे अध्ययन हे मर्यादित आहे शिक्षण प्रक्रियेत अध्ययनाला महत्वाचे स्थान आहे बघा आपण जे शिक्षण प्रक्रिया आहे आज स्कूल किंवा हे तर त्याला काय आहे अध्ययनाला महत्वाचे स्थान आहे अध्ययन प्रक्रिया ही तर मध्यवर्ती प्रक्रिया आहे आपण जे शिकतो अध्ययन प्रक्रिया ही कशी मध्यवर्ती प्रक्रिया आहे हे समजलं तुम्हाला शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान बघा अध्ययन प्रक्रिया ही केंद्रस्थानी असल्यामुळे अध्यापक आणि अध्ययनार्थी या दोघांच्या दृष्टीने ती महत्वाची आहे आपण ज्यावेळेस शिकतो अध्ययन अध्यापक आणि अध्ययनार्थी अध्यापक म्हणजे शिक्षक अध्ययनार्थी म्हणजे मुले ॲज अ स्टुडंट बघ अध्ययनाला केवळ पुस्तकी शिक्षणाच्या चौकटीत बसवता येणार नाही अध्ययनाला केवळ पुस्तकी शिक्षकाच्या चौकटीत बसवता येणार नाही अध्ययनात निश्चित असे उद्दिष्ट असते आणि ते उद्दिष्ट स्पष्ट असेल तेवढी अध्ययन प्रक्रिया चांगली घडते अध्ययनात निश्चित असे उद्दिष्ट असते आणि उद्दिष्ट साधे असेल तेवढीच अध्ययन प्रक्रिया चांगली घडते ठरलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यातून नवीन वर्तन घडते आत्मसात केले जाते अध्ययनात उद्दिष्टाबरोबर प्रेरणाही महत्वाच्या असते ठीक आहे अध्ययनात उद्दिष्टाबरोबर प्रेरणाही महत्त्वाची असते बघा अशा प्रकारचे तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे मानसशास्त्र शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचं स्थान डी टी एडच्या हे पुस्तकातलं आहे पूर्ण जे अध्ययन प्रक्रियेतील महत्त्वाचे स्थान डी टी एड फर्स्ट इयर अँड सेकंड इयर अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात ॲज अ स्टेट बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलं जायचं डी टी एडच्या त्याचबरोबर हेच प्रश्न आपल्याला ई टी मध्ये विचारले जातात मानसशास्त्रामध्ये अध्ययन आद अध्यापक अशाच पद्धतीने विचारलं जातं बघा अध्ययनात उद्दिष्टाबरोबर प्रेरणाही महत्त्वाच्या असते आपण ज्यावेळेस शिकतो अध्ययन त्यावेळेस प्रेरणा पण घेणं महत्त्वाचं असतं शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान या ठिकाणी आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला टी ई टीबद्दल काही माहिती हवी असेल तरी तुम्ही कमेंट करून विचारू दे करू शकता त्याचं उत्तर नक्कीच मिळेल अध्ययनात व्यक्तीच्या प्रयत्नांना खूप महत्त्व आहे बघा अध्ययनात व्यक्तीच्या प्रयत्नांना खूप आहे आपण ज्यावेळेस अध्ययन करतो त्यावेळेस प्रयत्न करणं गरजेचं असतं त्याला खूप महत्त्व आहे सराव करत राहिले की अध्ययन सुधारते आपण ज्यावेळेस लिखाण करतो किंवा काही बोलण्याचे सराव करतो सराव करत राहिलं तर अध्ययन सुधरतं म्हणजे त्याची क्षमता वाढते तर बघा शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान अशाच प्रकारचे तुम्हाला पूर्ण या ठिकाणी मानसशास्त्र थर्डाईकची उत्पत्ती ते पूर्ण पाहायला मिळेल महाटीटीच्या प्लेलिस्टमध्ये अध्ययनामुळे आकलन होते अध्ययनामुळे काय होतं आकलन होते अध्ययनात प्राप्त झालेल्या नानाचा आपण दुसऱ्या ठिकाणी उपयोग करता येतो बघा या ठिकाणी उद्दपीक थर्डाईक सांगितलं होतं गणितामध्ये किंवा आपण मराठीमध्ये आपण काही व्याकरण शिकलो तर त्या व्याकरणाचा उपयोग हिंदीमध्ये होऊ शकतो ठीक आहे पण या ठिकाणी काय सांगायचं आहे अध्ययनात प्राप्त झाल्या ज्ञानाचा आपण दुसऱ्या ठिकाणी उपयोग करू शकतो म्हणजे आपण मराठी व्याकरण शिकलो तर हिंदी व्याकरण आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो ठीक आहे किंवा आपण गणित शिकलो इयत्ता चौथीमध्ये जे गणित शिकलो तशाच पद्धतीचे ग्रणित आपण पाचवीमध्ये सोप्या पद्धतीने सोडू शकतो तर ह्या ठिकाणी मानसशास्त्र उत्पत्तींना काय म्हण मानसशास्त्रज्ञ काय म्हणायचे अध्ययनात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आपण दुसऱ्या ठिकाणी उपयोग करू शकतो ठीक आहे समजलं शिक्षण प्रक्रियेतील अध्ययनाचे स्थान खूप सोपा पेपर असतो पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंगनी विचार करून पेपर द्यायचा टी पेपरमध्ये हंड्रेड पर्सेंट पास होता तुम्ही तर बघा शिक्षण प्रक्रियेतील अध्याचे अध्ययनाचे स्थान आता यापुढील पाहणार आहोत आपण त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बालकाचा विकास घर गर, गर्भधारणेपासून ते जन्माला येईपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीला अखंडपणे अविरित बदल होत असतात बघा ज्यावेळेस गर्भधारणा होते ते जन्माला येईपर्यंत आणि जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीत व्यक्तीत अखंडपणे अविरित बदल होत असतात अशा प्रकारचे बालकाचा विकास आहे आपण ज्यावेळेस डिटीएडच्या फर्स्ट इयरमध्ये शिकलो बालकाचा विकास कसा होतो पूर्व जन्मपूर्वावस्था शैशावस्था नंतर बाल्य अवस्था तर ते पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाटीटच्या पोर्टलवरती बालमानसशास्त्र एक व्हिडिओ आहे तो जाऊन पाहू शकता बालकाचा विकास कसा केलेला आहे त्यातले दोन ते तीन प्रश्न विचारले जातात तर अशाच पद्धतीचे प्रश्न पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा काही तुम्हाला प्रश्नाची उत्तरे माहीत नसतील किंवा त्याचबरोबर टी ई टीबद्दल काय माहिती हवी असेल तर कमेंट करू शकता बघा या ठिकाणी विकास हा गुणात्मक बदल दर्शवतो विकास काय करतो गुणात्मक बदल दर्शवतो विकास हा क्रमबद्ध असतो त्याचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबतीत सारखा नसतो व्यक्ती आणि वातावरण यात अंतरक्रिया राहते होते व त्यामुळे विकास घडून येतो बघा विकास हा क्रमबद्ध असतो का हो विकास हा क्रमबद्ध असतो त्यामध्ये काही बदल होतो ज्यावेळेस आपण प्रक्रिया करतो किंवा विकास साधण्याचा सा प्रयत्न करतो त्यावेळेस विकासाची प्रगती होत जाते ठीक आहे ज्यावेळेस बाल बालक छोटं असतं म्हणजे शैश अवस्थेत असतं त्यानंतर मोठं होत जातं तर, तर बालकाचा विकास होत जातो मेंदूची वाढ झाली की स्मरणशक्ती वाढते निर्णय क्षमता वाढते हे बदल विकासात्मक आहेत मेंदूची वाढ झाली की स्मरणशक्ती वाढते निर्णय क्षमता वाढते हे बदल विकासात्मक आहे वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द व्यवहारात आपण एकाच अर्थाने वापरत असलो तरी त्यातच फरक आहे वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द व्यवहारात आपण एकाच अर्थाने वापरत असलो तर त्यात त्यात फरक आहे वाढ हा अंगाने होतो आणि विकास हा बौद्धिक होतो वाढ संख्यात्मक विकास गुणात्मक ठीक आहे वाडाची वाढीचा संबंध बऱ्याच अंगी अनुवंशाशी जोडला जातो तर विकास हा शारीरिक संबंध शारीरिक वाढीशी जोडला जातो एका विशिष्ट वयानंतर वाढ बऱ्याच प्रमाणात थांबते तर विकास मात्र थांबत थांबत चालूच असतो म्हणजे विकास हा मात्र न थांबता चालू असतो विकास हा वाढीपेक्षा व्यापक आणि समावेकाच असतो या ठिकाणी बघा बालकाचा विकास विकास प्रक्रियेचे स्वरूप विकास प्रक्रियेचे स्वरूप तत्त्वे आणि वैशिष्ट्ये हा फार महत्वाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे बाल मानसशास्त्रचा मानसशास्त्रचा बालकाचा विकास कशा पद्धतीने होतो ते शिकतो आहोत आपण व्यक्तीचा विकास प्रत्यक्ष होत असतो पण होणारा बदल खूप सूक्ष्म असतो बघा व्यक्तीचा विकास प्रत्यक्ष होत असतो पण होणारा बदल खूप सूक्ष्म असतो तर बघा व्यक्तीचा विकास प्रत्यक्ष आपल्याला दिसून येतो का एकदम समोर नाही पण होणारा बदल फार सूक्ष्म असतो म्हणजे छोटासा असतो मात्र विकास सतत होत असतो विकास काय होत असतो सतत असतो व्यक्तीचा विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया व्यक्तीचा विकास ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे विकासाची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे विकासाची प्रक्रिया कशी आहे गुंतागुंतीची आहे तर बघा विकास आणि वातावरण या चालू झालेल्या अंतरक्रियेमुळे हे बदल घडून येतात शिक्षण या प्रक्रियेत विद्यार्थ्याच्या वर्तनात आस आस्ते बदल घडून येतात शिक्षण या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या वर्तनात असते बदल घडून येतात बघा विकास प्रक्रियेत स्वरूपात तत्वे कसे आहेत व्यक्ती आणि वातावरण यांच्यात चालू असलेल्या अंतरक्रियेमुळे हे बदल घडून येतात जो व्यक्ती आहे आणि त्याचं वातावरण असतं त्या अंतरक्रियेमुळे बदल घडून येतात आणि शिक्षण या प्रक्रियेत विद्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल घडून येतात मुले म्हणजे माणूस बनण्याच्या मार्गातील विविध अवस्थेतून निरनिळ्या अंगाने विकसित होणारी व्यक्ती असते बालकाचा विकास हा तुलाकडून कडून सुषमाकडे प्रगत होत असतो बघा तुलाकडून कडून सुषमाकडे बालकाचा विकास कसा होतो तुलाकडून कडून सुषमाकडे बालकाचा विकास संतपणे पण सातत्याने होत असतो लहान मुलांच्या विकासाची विविध अंकी एकमेकावर अवलंबून असते बालकांचा विकास एकमेकाहून अवलंबून असतो म्हणजे छोटं बालक आई अवलंबून असतं ठीक आहे तसंच ते विकास प्रक्रियेचे स्वरूप तत्वे पाहणार आहोत आपण बालकाचा विकास संतपणे पण सातत्याने होत असतो बालकाचा विकास काय होतो संतपणे पण सातत्याने होत असतो लहान मुलांच्या विकासाच्या विविध अंगे एकमेकावर अवलंबून असतात ते अंगे परस्पराशी संबंधित असतात लहान मुलाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून असतात ते अंगे परस्पराशी संबंधितही असतात तर बघा हे समजलं विकास प्रक्रियेतील स्वरूप स्वरूप तत्वे आणि वैशिष्ट्ये तर आपण पाहता आहोत बाल विकास बालविकास म्हणजे लहान मुलांचा जो विकास असतो हा बौद्धिक विकास आणि क्रियात्मक विकास अशी विकासाची वेगवेगळी अंगे शारीरिक कौशल्ये तसेच मानसिक कौशल्ये विकसित होतात होतात पण त्याच गती भिन्न भिन्न असते बघा शारीरिक कौशल्य आपण जे शारीरिक खेळ खेळतो ठीक आहे ते वेगळे आणि मानसिक कौशल्य वेगळे शारीरिक कौशल्य म्हणजे तुम्ही मैदानावरती खो खो कबड्डी किंवा मैदानी खेळ खेळता क्रिकेट त्याला आपण शारीरिक कौशल्य मानसिक कौशल्य म्हणजे बुद्धिबळाचा खेळ किंवा कुठेतरी खूप सुंदर असा गेम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने खेळतो बालकाची विकासाची गती सुरुवातीच्या काळात जास्त असते जसे जसे शरीराचे वय वाढत जाईल तशी तशी विकासाची गती मंदावते बघा बालकाचे जे सुरुवातीच्या काळातलं काळात जसे म्हणजे बालकाची गती असते ती जास्त असते नंतर वय वाढत जाईल तसं ती कमी होते विकास होत असताना काही गोष्टीची संघटना तर काही गोष्टीचे विघटन होत असते बालकाचा विकास अनुवंश व परिस्थिती या दोन्ही घटकावर अवलंबून असतो बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत त्या विविध अवस्था पाहण्यासाठी महा टी टी टू थाउजंड ट्वेंटी वन चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये आहे तिथे जाऊन पाहू शकता ठीक आहे बालकाच्या विकासाच्या विविध अवस्था आहेत शैशवावस्था बाल्यावस्था किशोरावस्था प्रौढावस्था कोणता वय म्हणजे झिरो ते पाच वर्ष कोणती अवस्था आहे किंवा झिरो ते एक वर्ष कोणती अवस्था आहे तिथे सांगितले गेलेले तो पाहू शकता व्हिडिओ उपयोगी आहे थंडाईकची उत्पत्ती बनवलेल्या आहेत त्याचबरोबर हा विकास प्रक्रियेच्या स्वरूपाने तत्वे आणि वैशिष्ट्ये पाहत आहोत आता आपण तर या ठिकाणी बघा तुम्हाला हे समजलं पूर्ण विकास प्रक्रियेचे स्वरूप तत्वे आणि वैशिष्ट्ये तर बघा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवरती काही प्र तुम्हाला प्रश्न हवे असतील टी ई टीबद्दल ती तर मला कमेंट करून विचारू शकता